अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे मी, तर आता स्वच्छ धुवून घेईल मी यामध्ये. आता पाणी टाकून जवळपास अर्ध्याला दीड वाटी पाणी घालते. थोडीशी हळद, असं तेल अगदी. आणि आता ही डाळ मी कुकरला घट्ट शिजवून घेणार आहे. आणि पालक आता निवडून घेऊयात. पालक देठापासून वेगळा करायचा आणि फक्त पानं पानं घ्यायची. आता इथे मी सगळ्या पालकांच्या पानांचे देठ काढून घेतले आहेत. आता मी याला धुवून घेते. आणि आता आपण पालक सगळा छानपैकी चिरून घेऊया. आता मी याला बारीक चिरून घेते. आधी इथे थोडं तेल टाकून घेऊयात. आणि आता सहा वाटी पालक आहे, तो आपण तेलात परतून घेऊयात. आणि आता ही डाळ मी इथे घोटून घेतली आहे, रवी लावून घेतली आहे आणि तिला मी टाकती आहे. आणि ह्या थोडंसं चिंचेचा कोळ. आणि आता आपण याला छानपैकी शिजू देणार आहोत. आता आपण फोडणी तयार करून घेऊयात. सगळ्यात आधी भरपूर तेल, मोहरी. मोहरी तळतळायला लागली की जिरे, शेंगदाणे, लसूण, लसूण थोडासा सोनेरी दिसायला लागला की मीठ. आणि सगळ्यात शेवटी तिखट. आणि ही फोडणी आता आपण भाजीवर ओतणार आहोत. थोडासा गुळ आणि मीठ.